माझ्याकडे पण तुमची माहिती आली, तुम्ही तर गाडी बदलून पण कुठं कुठं गेलात ते माहिती आली मला। आठवले सारख्या पक्षाचे दोन आमदार आले तिकडं, वेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना आणण्याचा लागले सगळे। त्याचबरोबर तुम्ही आता कालची पोटनिवडणूक झाली त्याच्यामध्ये तर तुम्ही ते माझ्याकडे आलंय तुमचं ट्विट आलंय तुमचं फोटोचं। भले आता सर्वसामान्यांचं सरकार आणि मुख्यमंत्र्यांना पण रोड शो करायला लागले, रोड शो करतात, हे काय करायचे असतात का? मी तिकडे होतो तेव्हा तुम्ही पण होते तिकडे, तुम्ही पण गल्ली बळात फिरत होते बरोबर, आणि तुमचे ज्येष्ठ नेते आदरणीय पवार साहेबांनी पण 15-20 सभा घेतल्या, मीटिंग घेतल्या, छोट्या छोट्या ग्रुपला बोलवलं घेतलं, आणि मी तर खुलेआम फिरत होतो। माझ्याकडे पण तुमची माहिती आली, तुम्ही तर गाडी बदलून पण कुठं कुठं गेलात ते माहिती आली मला। हो अरे फोटो आपल्या रात्री 3 वाजता नाही दाखवला तो पण तुम्हाला सांगतो, तुम्ही म्हणाला सर्वसामान्य, आता बघा रोड शो तर तुम्ही केला, सगळे करतात बरोबर, सर्वसामान्यांना आपण भेटतो, डायरेक्ट येतात जवळ, सभामध्ये येऊ शकत नाही, आणि मी कार्यकर्ता आहे, कार्यकर्त्यासारखं मी काम करणार। आता मोदी साहेब रोड शो करतात तिकडे गुजरातमध्ये केला, अख्खं गुजरात जिंकून टाकलं त्यांनी वन साइड, पण आता नाना पटोले नाही तिकडे, राहुल गांधींनी रोड शो केला, अख्ख्या भारत जोडो, तिन्ही राज्य हरले, भाजप जिंकली। आता एक पोटनिवडणूक तुम्ही म्हणाले सर्वसामान्यांनी तुम्हाला हरवलं, मग पिंपरी चिंचवडमध्ये सर्वसामान्यांनी तुम्हाला हरवलं ते नाही दिसलं तुम्हाला? अहो मग ही पोटनिवडणूक होती, तुम्हाला मी सांगतो आम्ही इथे जे कसब्यामध्ये ज्या काही चुका झाल्या त्या आमच्या लक्षात आलेलं, बरं झालं, आता सगळ्यांना एकदम अलर्ट झालेले सगळे, आता परत चुका नाही होणार। आणि जनरल इलेक्शन मध्ये असं एकास एक नसतो, आता तुम्ही तर 3 पक्ष आहेत ना, आम्ही तर युतीमध्येच लढलोय, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, पण तुम्ही वेगवेगळे लढलेले आहात, एकाची पार्टी उभी राहिली की दुसरा काय भजन करत बसेल? बाबा तू निवडून ये, मी 5 वर्ष थांबतो तुझ्यासाठी, असं होणार आहे का? त्यामुळे खूप लोकांना एवढा आनंद झालाय, पेढे वाटतात, टाळ्या वाजतात, काय काय, पण तुमच्याकडून नव्हती अपेक्षा। काही लोक तर बाबा काँग्रेस जिंकल्यामुळे एवढे खुश झालेत, आता म्हणाले राज्य जिंकू, देश जिंकू, अरे पण 3 राज्य भाजपने जिंकले ते विसरले बघायला। आठवले सारख्या पक्षाचे 2 आमदार आले तिकडं, राष्ट्रीय पक्ष आठवले साहेब आमचे, एवढं ते आलं। आणि काही लोक एवढे ते म्हणतो ना, एक म्हण आहे, बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना आणण्याचा लागले सगळे। बजाव, अरे असं कसं चालतं काय? आम्ही तुम्हाला सांगतो दादा, कसब्यामध्ये आमच्या चुका लक्षात आल्यात, आम्ही काय हे नाही की असं नाही, मतदारांनी मतदान आम्हाला केलं, त्यांना आम्ही कालच धन्यवाद दिलेले आहेत, आता त्यांची मतं आम्हाला कमी मिळालीत, आम्ही कामाने त्यांची मन जिंकू आणि पुढची कसब्यामध्ये काय निर्णय होतो ते बघा, त्यांना धन्यवाद दिलेत आम्ही, त्यांचे आभार मानलेले आहेत बिलकुल। आणि आता थोडं काय झालंय स्ट्रॅटेजी मध्ये, वेळ जरा कमी नाही तर मी स्ट्रॅटेजी मध्ये, आम्ही दोघं एकत्र स्ट्रॅटेजी केली की सगळ्यांना बरोबर, त्यामुळे जे काय तुम्हाला सत्यता माहित आहे, पण ज्यांना माहित नाही ना त्यांना ते जे काय कालपासून पण तुम्हाला मी सांगतो दादा, आतापर्यंत भारतीय जनता पक्षाचा इतिहास काय आहे, युपीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे 4 विधानसभा तुम्ही हरले होते ना, युपीतल्या पोटनिवडणुका, 4 पोटनिवडणुका हरल्या, लोकसभा हरली, पोटनिवडणुकीमध्ये हरतात आणि अख्खं राज्य जिंकतात, हा इतिहास आहे। आता तर महाराष्ट्रात मी पण आहे त्यांच्यासोबत, पण मी तुम्हाला माहित आहे माझी पण मास्टरी आहे त्याच्यामध्ये निवडणुकांमध्ये, जितेंद्र आव्हाड नाही तिकडे गेले तुमचे, त्यांना माहित आहे। आणि त्यामुळे
नाही त्यांना माहिती आहे सर काय काय होतं ते. त्यामुळे तुम्ही एवढा जबरदस्त मी घेतलेला निर्णय चुकीचा एकनाथ शिंदेला विरोधामध्ये आहेत. दादा विरोधामध्ये किती लोक भेटतात मला रस्त्याच्या दुतर्फा थांबतात आशीर्वाद देतात प्रेमाने बोलतात हात दाखवतात सभेला येतात. हे काय विरोधातलं विरोधाचं चित्र नाही आहे. कसबा म्हणजे अख्ख्या राज्याचा विचार आपल्याला तो ते करता आहे ते ठीक आहे ज्यांना करू द्या. परंतु आपल्याला मी सांगतो की तुम्ही जेव्हा शपथ घेतली होती तिकडे जाऊन तेव्हा पण ठाण्यामध्ये काय झालं होतं तुमचा पुतळा जाळला काय काय शिव्या दिल्या ते आता तुमच्या मागं ते नाही आहेत मी त्यांच्या समोरच बोलणार होतो. ते सगळ्या घोषणा बिषणा माझ्याकडे आहेत पूर्ण. आणि आमच्या विरोधामध्ये घोषणा जाळायला पुतळे जाळायला लोकांना 10 वेळा फोन करायला लागले फोन करायला लागले तेव्हा बाहेर आले लोक कारण आम्ही शिवसेना होतो ना ओरिजिनल. हे तुम्ही समजून घ्या.